सरकार वारंवार घरात राहण्याची सूचना करते, मात्र तरी देखील नागरिक घराबाहेर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पडतात, त्यामुळे पोलिसांनी पुणे शहरात नाकेबंदी करत तपासणी अधिक कठोर केली. आतापर्यंत पोलिसांनी हजारो जणांवर कारवाई करत वाहनं जप्त केली. आज देखील पुण्यातील वारजेपूल येथील मुख्य चौकात पोलिसांकडून वाहन चालकांची कसून तपासणी करण्यात येते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. देशात लॉकडाऊनचा आजचा 10वा दिवस आहे. कोरोनाची साखळी सोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व मॉल, शाळा, दुकानं ही बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि अत्यावश्यक सेवा यामध्ये सुरू ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर चौकांमध्ये अशा प्रकारे नाकाबंदी जी आहे ती अधिक कठोर करण्यात आलेली आहे. जे विनाकारण बाहेर फिरत आहेत त्यांच्यावरती पोलीस कारवाई करत आहेत, त्यांची वाहनं देखील जप्त करत आहेत. जे विनाकारण नागरिक घराबाहेर फिरतात त्यांच्यावरती पोलीस आपण जर पाहिलं तर समोरच्या ठिकाणी कारवाई करतायत, त्यांना कारण विचारतायत, नोटिसा देत आहेत आणि नोटिसाला जर समाधानकारक उत्तर नसेल तर त्यांच्यावरती 144 कलम अंतर्गत कारवाई देखील केली जाणार आहे. कारण की संचारबंदी लागू आहे आणि या काळामध्ये तुम्हाला वाहन घेऊन बाहेर जाता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती आणखी कठोर केलेली आहे. आणखी 8 दिवस आहे. या 8 दिवसांमध्ये कोरोना व्हायरसचा जर नाश करायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी घरी थांबणं आवश्यक आहे आणि त्याचमुळे वारंवार प्रशासन असेल, पोलीस असतील, हे नागरिकांना आवाहन करतायत की गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरात बसा. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.